नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एक अशी पद्धत ज्या पद्धतीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि तिकडे तुम्हाला मित्रांनो जर यश मिळवायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे। सक्सेस हा शब्द मित्रांनो सर्वांना हवा असतो, पण तो हवा असतो पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी नसते। तर त्यासाठी मित्रांनो कष्ट म्हणजे हेच की तुमच्या नॉलेज मध्ये भर पडायला पाहिजे, तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे। त्यामुळे ही पद्धत जी आपण आजची समजून घेणार आहोत त्यामध्ये करायचं काय आहे की तुम्ही आठवड्याला 4 दिवसाला, 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला, 15 दिवसाला एक पद्धत तुम्ही यूज करू शकता, ज्यालाच आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो। तर स्विंग ट्रेडिंग कशी असते मित्रांनो, तर स्विंग ट्रेडिंग म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की पडत्या मार्केटमध्ये असेल किंवा मार्केटची तेजी असू द्या, एका विशिष्ट लेवलला जर तुम्ही एखाद्या स्टॉकला, एखाद्या शेअर्सला, एखाद्या कंपनीच्या शेअर्सला जर खरेदी केलं आणि तो आणखी वरती गेल्यानंतर तिथं सेल केलं तर तो मिळणारा प्रॉफिट जो असतो तो तुमचा नफा असतो, त्यालाच मित्रांनो आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो। जेणेकरून एका विशिष्ट लेवलला बाय करणे आणि एका विशिष्ट लेवलला मित्रांनो तो शेअर सेल करणे, याची पद्धत म्हणजे मित्रांनो ही पद्धत म्हणजे स्विंग ट्रेडिंग। तर स्विंग ट्रेडिंग साठी तुम्हाला काय करायला पाहिजे, स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही अगोदर अभ्यास करायला पाहिजे, त्या कंपनीचा चार्ट अभ्यासायला पाहिजे, त्या कंपनीच्या लेवल्स, त्या स्टॉकच्या लेवल्स काढणं गरजेचं आहे। समजा तो स्टॉक कोणत्या लेवलवरनं बॅक बाउंस झाला आहे, कोणत्या लेवलवरनं रिव्हर्स फिरला आहे, त्याचा रेसिस्टन्स किती आहे, त्याचा सपोर्ट कुठे आहे, या सर्व गोष्टीची चर्चा तुम्ही म्हणजे तुमच्या स्वतःकडे नोट असणं गरजेचं आहे। तुम्ही जर या गोष्टी कराल तर मात्र तुम्हाला या पद्धतीमध्ये, या स्विंग ट्रेडिंग मध्ये चांगला नफा अर्निंग करू शकतो। एक विशिष्ट उदाहरण एखाद्या स्टॉकचं तुम्हाला मी देऊन पूर्णपणे स्पष्टपणे सांगणार आहे यामध्ये की कुठे बाय करून तुम्ही कसा सेल केला तर त्याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळेल, चांगला रिझल्ट भेटेल, हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत। व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता, कारण मित्रांनो याला टायमिंग मॅनेजमेंट म्हटलं जातं। या वेळेमध्ये जर तुम्ही बाय आणि सेल या लेवलला जर तुम्ही मॅनेज केलं, म्हणजेच तुम्ही प्रॉफिट किती घ्यायचा, नफा किती घ्यायचा हे जर अगोदर निश्चित केलं तर मात्र तुम्हाला या पद्धतीमध्ये चांगला प्रॉफिट होल्याशिवाय थांबणार नाही मित्रांनो। चांगला प्रॉफिट जर अर्निंग करायचा असेल तर तुम्हाला ही पद्धत, ही स्विंग ट्रेडिंग पद्धत चांगली आहे। जास्ती मोठा व्हिडिओ बनवत नाही, तर चला मित्रांनो तुम्हाला स्पष्टीकरण पूर्णपणे समजावून सांगतो। तर बघा, एखाद्या आपण स्टॉकचं उदाहरण घेतलं, निफ्टी, बँक निफ्टी कशी आहे तुम्हाला इकडे समजा उदाहरणासाठी बघू, आपण रेड मध्ये दिसत आहे। समजा एखादा स्टॉक, आता हा अदानी पॉवरचा शेअर्स आहे मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात, हा अदानी पॉवरचा शेअर्स, याच्या लेवल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला याच्या लेवल्स माहिती असतील त्यावेळेस तुम्ही बघू शकता की तुम्ही कुठे बाय करायला पाहिजे, या लेवलला बाय करायला पाहिजे का, इकडे बाय केला आणि पडला तर मग तुम्ही प्रॉफिट कुठे बुक करू शकता। त्यासाठी तुम्हाला सपोर्ट रेसिस्टन्स असणं माहिती असणं गरजेचं आहे। इकडे याचा रेसिस्टन्स दिसत आहे, इथून खाली आला परत इथनं तो बॅक बाउन्स होऊ शकतो वरती, या लेवल्स जर काढल्या तुम्ही आणि एका विशिष्ट लेवलला जर तो या लेवलला बाय केला आणि इकडनं बॅक बाउन्स झाला की तो सेल करू शकता। तर आता तुम्हाला कॅल्सीवरती मी कॅल्क्युलेटरवरती समजावून सांगतो की तुम्ही प्रॉफिट कसा बुक करायचा। तर अदानी पॉवरची या शेअर्सची किंमत सध्याला आहे 297 रुपये, स्क्रीनवरती बघू शकता 297.75 रुपये, आपण राऊंड फिगर पकडू 297। तर तो शेअर्स जर तुम्ही बाय चान्स समजा 280 रुपयाला ज्यावेळेस तो खाली आलेला असेल, म्हणजे कुठे समजा इकडे आलेला असेल आणि इकडनं परत वरती गेला असेल, किंवा इकडनं तुम्ही जर बाय केला असेल आणि इकडनं वरती गेला असेल, तर बघा तुम्ही 280 रुपयाला समजा 612 क्वांटिटी बाय केली तर त्याची टोटल अमाऊंट किती होते मित्रांनो, 1,71,371,360। आणि तो शेअरची आता सध्याची करंट प्राइस किती आहे, ही झाली तुमची बाईंग लेवल 280 रुपयाच्या घरामध्ये, म्हणजे शेअर्स इकडे ज्यावेळेस या लेवलला असेल खालच्या बाजूला 280च्या घरामध्ये, त्यावेळेस मित्रांनो तुम्ही इकडे बाय केला असेल किंवा 280 रुपयाच्या घरामध्ये बाय केला असेल आणि त्यानंतर तो शेअर्स वरती गेला म्हणजे 297 रुपयाला गेला, तर त्यावेळेस तुमची सेलिंग लेवल काय असेल तर तुम्ही बघू शकता 297 रुपये गुणिले 612 क्वांटिटी,
इकडे बघू शकता स्क्रीन वरती किती अमाउंट आली आहे मित्रांनो, 181,764 मायनस ही अमाउंट 171,360, तर तुम्ही इकडे मायनस करा 171,360 बरोबर। इकडे टोटल स्क्रीन वरती अमाउंट किती आहे बघा मित्रांनो 10,404। पण त्या अगोदर मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून नमूद करू इच्छितो की मित्रांनो कुठेही इन्व्हेस्ट करताना डोळे झाकून इन्व्हेस्ट करू नये, आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा मगच गुंतवणूक करावी, कर्ज काढून गुंतवणूक करू नये ही विनंती। मित्रांनो माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात ही गोष्ट नोटीस करून ठेवावी, त्यामुळे फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊनच मग गुंतवणूक करत जावा। आता इकडे बघू शकता तुम्ही अदानी पॉवरच्या शेअर्स, इकडे आपण काय बघितलो 280 रुपयाला 612 क्वांटिटी या शेअरची बाय केली, त्याची टोटल अमाऊंट झाली 171,360 आणि तो शेअर 297 ला गेल्यानंतर 612 क्वांटिटीचे 181,764 म्हणजे 10,404 रुपये, म्हणजे तुम्ही 10,000 प्रॉफिट सहजपणे अर्निंग करू शकता। जर मित्रांनो तुम्ही 280 वरून 297 पर्यंत जाईपर्यंत एवढं जर तुमच्याकडे लिमिट नसेल तर तुम्ही 5 रुपये जरी तो स्टॉक वरती गेला 10 रुपये गेला या बेसिकने, तर मित्रांनो तुम्ही इकडे 612 क्वांटिटीच्या ठिकाणी 1,000 क्वांटिटी वगैरे बाय करू शकता, पण झेपेल एवढी रिस्क घ्यावी आणि स्टॉप लॉस निश्चित करावा आणि मगच गुंतवणूक करावी। मित्रांनो स्टॉप लॉस जर आपला फिक्स असेल, टार्गेट जरी निश्चित असेल, तरी मित्रांनो अभ्यासाशिवाय यामध्ये सक्सेस मिळणं शक्य नाही, अभ्यास करणं गरजेचं आहे, चार्ट लेवल सगळ्या या काढणं गरजेचं आहे। चार्ट जर तुम्ही काढले आणि नोट एकदम नोट बनवायला शिका, तो स्टॉकचा सपोर्ट किती आहे, रेसिस्टन्स लेवल्स बघायला शिका, आणि या जर सर्व अभ्यास करून जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट केली तर मात्र तुम्हाला यशस्वी इन्व्हेस्टर ट्रेडर म्हणून नक्कीच तुम्हाला एक चांगली ओळख मिळू शकते, पण त्यासाठी गरज असते ती अभ्यासाची। या गोष्टीचं पालन जर केलं तर तुम्ही मित्रांनो आठवड्याला 4 दिवसाला 8 दिवसाला 15 दिवसाला 10,000 रुपये नक्की कमवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा, पण त्या अगोदर एक सांगतो की तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये 0 आणि अपस्टॉकची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। ऑनलाईन अकाउंट उघडता येतं मोबाईलवरनं सुद्धा आणि 24 तासाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह सुद्धा अकाउंट होतं। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, जय हिंद।